नाना पटोले ज्यावेळेसपासून काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले त्यावेळेसपासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा होत असलेला पिछाडी होत असलेली पराभव आणि उद्या होणाऱ्या भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जो होणारा जो पराभव हे त्यांना साफ दिसत आहे आणि म्हणून त्यांची मानसिक स्थिती कुठेतरी हललेली आहे आणि म्हणून अशा हललेल्या मानसिक स्थितीमध्ये ते देशाच्या पंतप्रधानावर टीका करतात हे त्यांना भान नाहीये। देशाच्या पंतप्रधानावर टीका करणं हे देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात गंभीर गुन्हा आहे आणि म्हणून या माध्यमातून पोलीस विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी रासुका कायद्याअंतर्गत नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी। या स्टेटमेंटवर नाना पटोलेंनी दिलेले जे मुद्दे आहेत नाना पटोलेंनी ज्या विषयांवर पंतप्रधानांवर बोललेले आहेत या याच्यावर काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील किंवा प्रियंका गांधी असणार या यांच्यासोबत सहमत आहे की नाही हे यांनी स्पष्ट करावं। नाना पटोलेंची उद्या होणारी जी हार आहे ही निश्चितच त्यांच्या डोळ्यापुढे आहे आणि दरवेळेस मागील 27 वर्षापासूनच्या प्रत्येक निवडणुकीत ज्यावेळेस त्यांना असं दिसतं की आपण हारणार आहे ते असे काही ना काही पेत्रे पुढे टाकतात आणि लोकांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतात पण यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे की नाना पटोले सारखे भ्रष्ट नेते आणि नाना पटोले सारखे खोटे बोलणाऱ्या लोकांवर यावेळेस आपण गंभीर रूपाने या मतदानाच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रहार करणार आहे आणि म्हणून नाना पटोलेंची कुठेतरी मानसिक स्थिती खराब झालेली आहे आणि म्हणून या प्रकारचे स्टेटमेंट ते देत आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।